रामकृष्णारी माऊली अॅग्रोन मध्ये आपलं सहर्ष स्वागत. रामकृष्णारी रामकृष्णारी माऊली अॅग्रोन मध्ये आपलं सहर्ष स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनल साठी जर तुम्ही नवीन असाल तर आपली चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन घंटेचं बटन दाबा. म्हणजे असे आपल्याकडून जे नवनवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल आणि ते व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही. शेतकरी मित्रांनो, बरीच शेतकरी मित्रांचे फोन येत होते, कॉमेंट येत होते. आपल्याकडे बऱ्यापैकी 2500-3000 शेतकऱ्यांचे महाराष्ट्रातील नंबर आहेत. कॉमेंट दाखवत होते, माऊली तुम्ही आमच्याकडे येणार का, आमची पाण्याची पॉईंट आम्हाला तुम्ही दाखवता का. आनंद कांबळेने आम्ही दोघांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की खरोखरच आपल्याला जायला पाहिजे. पण होतंय कसं की सर्व सगळ्या लोकांनी जर एकदम एका पॉईंटसाठी जाणं येणं एवढं होत आहे. आता आपल्याकडे नागपूरचे काका आले होते, ते काकांनी आपल्या येऊन आनंद कांबळेकडून पाणी बघायची टेक्निक कसं, त्यामध्ये काय त्या ज्या अडचणी येत होत्या त्या आनंद कांबळे 100% त्या नाही केले. त्यांनी त्या तिकडे त्यांचा धूमधडाक्यात व्यवसाय चालू केलेला आहे. आपल्या आनंद कांबळेंचं एक वैशिष्ट्य म्हणजे कसं की सर्वसामान्य मधला माणूस आहे. असं काय नाही बाबा की आपल्याला हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा मला पैशाची अपेक्षा ही आहे. परवा आपण मोठा मौली ब्लॉगमध्ये आपल्याला दाखवलं होतं की आनंद कांबळेंचं दुकान कसं आहे, दुकानामध्ये व्यवसाय कसं करतात किंवा त्यांच्या दुकानामध्ये किती बाकीचे दुकानं आहेत. ते बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखरच हा माणसाच्या मनामध्ये किती तळमळ आहे बघा शेतकऱ्यांसाठी. आणि ह्या अशा माणसाचे साथ मला लागल्या इतकं मी सुद्धा पुण्याचा हेच म्हणतो की असा माणूस आपल्या मित्र असणं म्हणजे खरोखरच पुण्य आहे. कारण कसं आहे, आपली परिस्थिती नसताना सुद्धा शेतकऱ्यांसाठी इतकं त्यांनी आतुरतेने हे करतात. कधी कुठल्या शेतकऱ्यांकडे हट्टवून पैसे मागणं ही मागणं ह्यांच्या त्यांच्या तत्वात बसतच नाही. ते म्हणतात सुद्धा माऊली देव देतोय त्यामध्ये मी समाधान आहे. तरी सुद्धा मग काय होतं की काही लोक फोनवर विचारतात माऊली तुम्ही सांगा किती पैसे घेतात काय घेतात. फी नगण्य आहे, आपल्याला काय फी म्हणजे काय 10,000 द्या 5,000 द्या असं काही नाही. नगण्य फी म्हणजे जेवढं फक्त काय तुम्ही शेतकरी खुश झाला पाहिजे आणि जेणेकरून आता हे 2-4 दिवस कडे यायचं आहे म्हटलं तर त्यांचंही घर चालावं. त्यांची परिस्थिती पण अशी काय की नाही, हालाकीची परिस्थिती आहे. म्हणजे दोन्ही खुश व्हावी इतपत फक्त अपेक्षा आहे. तुम्ही नाराज होऊ नका आणि ह्यांनाही नाराज करू नका, हेच आमचं फक्त मत आहे. आता आपले येणारे दिवाळी आहे. आता ह्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर ह्या भागामध्ये पावसाचं प्रमाण ह्यावेळी नाहीच असं म्हणण्यासारखं. गेल्या वर्षी जेवढा पाऊस पडला त्या गेल्या वर्षीच्या पावसाच्या मानानं 10% पाऊस आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामधून बरेच शेतकऱ्यांचे फोन यायला लागले की माऊली आम्हाला पॉईंट दाखवायला येतं का, आम्हाला पाण्याची फार अडचण आहे. तर येणाऱ्या दिवाळीपासून आता आपलं चालू आहे. हा दिवाळीच्या अगोदर आहे. आता आज वार आहे शनिवार, रविवार, सोमवार, सोमवारीपासून वसुबारस चालू होते. म्हणजे सोमवारपासून आपल्याकडं दिवाळी चालू आहे. दिवाळीच्या अगोदर 2 दिवसाचा आपला हा पॉईंट आहे. माऊली आज तारीख किती? तारीख आज 30 आहे. 30/10/2021 म्हणजे आज शनिवार. आज आपला हा आपण आता पॉईंट बघतो, पहिला पॉईंट आहे. आता आपण इथं पाण्यासाठी आपण सगळी माहिती वगैरे देतोय. आपल्याला ही येणारी दिवाळी सुख समृद्धीची भरभराटीची आणि जाऊ आपल्या पांडुरंगाला स्मरून त्याला प्रार्थना करू शकतो की आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जी काय अडचणी आहेत त्या पांडुरंगा त्यातून त्यांना सोडव आणि त्यातून एक पाण्याचं जे काय त्याचे स्वप्न आहे ते स्वप्न आपल्या आनंद कांबळेंच्या ज्या चांगल्या ट्रिक आहेत त्या ट्रिक वापरून प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा वापर करून स्वतःच पाणी बघावं आमची फार इच्छा आहे. आम्हालाच बोलवलं पाहिजे असं नाही आहे. आपण जे काय सांगतोय समजा तुम्हाला जर काय असं वाटलं की बाबा मला हे काय कळायला नाही तर फोन करून तुम्ही आपले नंबर आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही नंबर देत नाही. काय देत नाही? कारण आम्हाला व्यवसाय करायचा नाही तर व्यापार करायचा नाही. आनंद कांबळेंचा 4 व्हिडिओला नंबर आहेत. त्या 4 नंबरला तुम्ही काय करा की त्यात नंबर घ्या, त्या नंबरवरून आनंद कांबळेंना फोन करा. आनंद कांबळेंतर आता आम्ही काय करतोय, दिवाळी झाल्यानंतर एक मोबाईल घेतोय, त्या मोबाईल आपल्या चॅनलचा टाकतोय. त्या चॅनलच्या मोबाईलवर नंबर दिला, प्रत्येक व्हिडिओला नंबर दिला होता. त्या नंबरवर तुम्ही कमेंट टाकून आपल्या कॉन्टॅक्ट करू शकताय. जेणेकरून जे शेतकऱ्यांची जी अडचण आहे त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आतोनात 100% प्रयत्न करतो. आता आनंद कांबळे 2 मिनिटं बोलतील आणि आपला हा पॉईंट आपल्याला कसा बघायचा ते दाखवतो. आनंद कांबळेजी बोला तुम्ही. रामकृष्णारी, हे पहा शेतकरी बांधवांनो, आपण सर्व शेतकरी आपले काय असं लॉर्ड नाही. बरोबर, सर्वसाधारण शेतकरी आहेत. बरोबर, कोणाला पाणी थोडं लागत आहे, कोणाला नाहीच आहे, असं शेतकरी आहेत. मग त्यासाठी फक्त आपला ध्यास काय आहे, शेतकरी खुश राहावं. आपण चॅनल चालू करत असताना सांगितलं होतं की एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास, शेतकऱ्याचा विकास. तुम्ही त्याच धारणेनं आहे त्यामुळे तुमचं आमचं एकदम जबरदस्त एवढं ट्युनिंग बसलंय. ठीक आहे. आता आपण पॉईंट आता पहा, आपण बेळंकी महाराष्ट्रातच आहे. बेळंकी तालुका मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. हे पहा शेतकरी मित्र आपले मालक आता हे बेळंकी मध्ये चालवलं आहे. हे पहा आता त्यांना दाखवा सर. या सर, आपलं थोडं नाव सांगा सर. नाव सांगा सर, तारीख सांगा आजची. माऊली रामकृष्ण, रामकृष्णारी. माझे नाव प्रमोद उत्तम शिंदे. राहणार शिपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. आज माऊली आमच्या जागेवरती
प्लॉट वरती पाण्याचा पॉइंट दाखवण्यासाठी आम्हाला अगदी मनासारखा पॉइंट दाखवलेला आहे, त्यांचे पहिल्यांदा आम्ही मनापासून स्वागत करतो. आता आनंद कांबळे आपल्याला पॉइंट दाखवतील कशा पद्धतीने पॉइंट. आता ह्या आपला 3 गुंठ्याचा प्लॉट आहे, 3 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये पाण्याची ट्रिक कशी बघायची हे तुम्ही शिकून घ्या जर तुम्हाला काय आलं नाही. कारण कसं आहे की प्रत्येक गावामध्ये आनंद कांबळे पोहोचू शकत नाही. साधारणतः महाराष्ट्रामध्ये 1.5 लाखाच्या वर गाव आहेत. 1.5 लाखाच्या वरच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये 1000 एकर जर धरलं तर म्हणजे कितीतरी कोट्यावधी एकर शेती आहे. प्रत्येकाच्या बांधावर आनंद कांबळे येऊ शकत नाही. जर तुम्हाला कशा तुम्ही स्वतः पाणी बघणार असाल तर जर तुम्हाला ते ट्रिक आपल्याला बघून जर तुम्ही स्वतः डेअरिंग करणार असाल तर अवश्य तुम्ही करा. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर आनंद कांबळेचा नंबर आहे. आता आपण इथे नंबर देतोय, खाली नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका. कारण प्रत्येक मोबाईलच्या खाली आपण मार्केटिंग कसाठी आपला व्यवसाय नाही आहे, प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा अशा ह्या दृष्टीने आपण करतोय. आता आनंद कांबळे आपल्याला दाखवू देईल की पॉईंट कशा पद्धतीने पॉईंट काढायचा हेही तुम्हाला दाखवतो. रामकृष्ण हरी आनंद कांबळे आता देवाची आणि हनुमान पूजा करत आहेत. बघा राम कृष्णारी. आता शेतकरी बांधवांनो आपण आता हा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे, 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. बघा इथे प्लॉट तुम्हाला दाखवतोय, या बाजूपासून इकडे घर आहे, या घराच्या जवळपास जवळ आहे. हे शेजारी त्यांचे समोर दिसतात ते, त्यांचं घर आहे. एक हा मित्र आहे आपला आणि त्यांचे वडील आहे. हा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे. 3 गुंठ्याच्या प्लॉट मध्ये पाणी कसं बघायचं आता आपल्याला प्रॅक्टिकली दाखवतात. बघा आनंद कांबळे हे सर्वसाधारणपणे आपण पूर्व पश्चिम असं बघत जायचं. पूर्वीचा शेत केला तर हे पहा आता पहिली लेअर आपल्याला इथंच बघा पहिली लेअर सापडली. पहिली लेअर इथं सापडली सर, या बरोबर इथं पहिली लेअर सापडलेली आहे. बघा हे पहा दुसरी लेअर इथं सापडली, या इथं दुसरी लेअर सापडली. बघा हे पहा इथं तिसरी लेअर सापडली, इथं तिसरी लेअर आहे. बघा हे थोडक्यामध्ये का घेतोय सर माहितीये का, प्लॉट मध्ये किंवा शेतामध्ये खूप हे असते त्याच्यामुळे आपण हे पहिला बघितलेला आहे पॉइंट आणि परत ह्याच्यासाठी आपण हे करत आहोत. ठीक आहे शेतकरी मानवानो आता हे पहिली लेअर आहे आपली, इथं पहिली लेअर आहे. बघा आता पहिल्या लेअर ला पाणी किती आहे, कुठल्या दिशेने आलं, कुठल्या दिशेने गेलं हे बघा. बघा दाखवत आहे रॉड आपण एका ह्या दिशेला केली. हे पहा इकडून आपले बघा हे पहा रॉड वळले म्हणजे या बाजूने आले पाणी आणि या बाजूला असं दाखवते. या लेअरला पाणी किती दाखवते बघा, फक्त अनुमान लावू शकतो आपण की 100% म्हणणार नाही की बाबा एवढंच पाणी लागेल याला, पण अनुमान हे पहा या लेअरला आपल्याला 1 इंच पाणी दाखवते. या पहिली लेअर जे काका उभारले आहेत काकाल्यांच्या लेअरला 1 इंच पाणी दाखवते. हे पहा दुसरी लेअर, इथं आता दुसरी लेअर दाखवली. बघा हे पहा इकडून या दिशेला गेलं असं दाखवते पाणी ह्या बाजून येत ह्या बाजून जात या दिशेने आलं या दिशेला म्हणजे आपला पॉइंट इकडेच निघतोय असं दिसते. या लेअरला पाणी बघा किती दाखवते, या लेअरला बघा फक्त थोडंच पाणी दाखवते, 1/2 इंच सुद्धा दाखवत नाही म्हणजे फक्त ओली लेअर आहे. बरोबर म्हणजे पावसाळ्यामध्ये जी लेअर चालू होते आता तर पाऊस जर पडलेला असता तर इथे या लेअरला पाणी फुल दाखवलं असतं, उन्हाळ्यामध्ये ती लेअर जास्त चालणार नाही. हे पहा तिसरी लेअर पूर्वेकडून आले आणि पश्चिमेकडे चालले असं दाखवते. बरोबर ठीक आहे या लेअरला पाणी बघा किती, या लेअरला आपल्याला 1 इंच पाणी दाखवते. ह्या लेअरला 1 इंच काका उभारले होते त्या लेअरला 1 इंच आणि ह्याला थोडे 1/2 इंचाच्या आसपास. हा 1/2 इंचाच्या आसपास दाखवते. हे पहा आता तिन्ही लेअर आपल्याला एकत्र करायचे. हा बघा हे पहिली लेअर आली, हे मार्किंग करतोय आपण. हे पहा पहिली लेअर आली, हे पहा दुसरी लेअर आली इथं. बरोबर आणि हे पहा तिसरी लेअर आली इथं. आता तिन्ही लेअरचा सेंटर पॉइंट काढणे म्हणजेच पानाडी. हा हे पहा आता आपण पहिला काढलेला हे लाईट डिमसाठी आपण दाखवतोय. हे पहा हे पहिली लेअर इकडून आली, हे दुसरी लेअर आली आणि हे तिसरी लेअर आली. हे 3चा पॉइंट झाला. आता ह्या पॉइंटवर पाणी किती दाखवते बघा. बघा इथं पॉइंटवर त्यांनी उभारलेले आहेत बघा आणि आता पॉइंटमध्ये पाणी किती टोटल पाणी येईल तिन्ही लेअर केल्यानंतर एकत्र दाखवतात. बघा
फक्त 2 इंचाच्या आसपास पाणी दाखवते याला, म्हणजे सरासरी पावणे 2 इंच दाखवते, पावणे 2 इंच दाखवते. म्हणजे का दाखवते, हे एक ने एक 2 इंच झालं, ह्या लेअरला पकडायचं नाही, पाणी कमी आहे त्याला. म्हणजे उन्हाळ्यामध्ये फक्त ती लेअर चालू राहणार नाही, पावसाळ्यामध्ये चालू राहणार, ही 2 लेअरच फक्त चालू राहणार. बघितलं शेतकरी मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल, जर तुम्हाला अजून यामध्ये काय अडचण वाटत असेल तर आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की मला आम्हाला हे कळालेलं नाही. आपण त्या प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये आपण एक व्हिडिओ तयार करून देऊ शकतोय. म्हणजे कसं आहे की जे 5 चांगल्या कॉमेंट असेल त्या 5 कॉमेंटचा आपण एक व्हिडिओ तयार करतोय. आता नवीन चालू केलं, कारण प्रत्येकाला पर्सनली सांगत जर बसलं तर व्हिडिओची लेंथ आणि हे टाइम पण जातो. पण तो प्रश्न विचारायला जर आपण त्याचा व्हिडिओ करून जर टाकला तर बऱ्यापैकी सगळ्या शेतकऱ्यांच्या ज्या काय अडचणी आहेत त्या सगळ्यांना त्याच्या अडचणीच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना मिळेल असं आपण हे करतोय. हे पाच शेतकरी मित्रांनो पूजन करून घेत आहेत आपल्या हा सीझनची, म्हणजे ह्या दिवाळीपासून ते पुढच्या दिवाळीपर्यंत आपण हे 1 वर्ष आपल्या पाण्यासाठी मानतो. मी फोटोग्राफर असल्यामुळे लग्नाचं पण आमचं तसंच असतं की ह्या तुळशी लग्नापासून त्या पुढच्या तुळशी लग्नापर्यंत आपण हे आता आपलं पहिलं वर्ष चालू झालं म्हणल्या का आनंद कांब्यांचं आमचं पाण्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांना चला काका फोडा नळ रामकृष्ण अरे म्हणा 1 नंबर नळ पडलेला आहे. 2 दिवसामध्ये बोरवेल मशीन येईल, तोही व्हिडिओ आपण करून दाखवू प्रॅक्टिकली. म्हणजे समोर आता हा आपला तसा सीझनचा पहिला पॉईंट झालेला आहे. चला रामकृष्ण हरिमौली. हे पहा आनंद कांबळे पूजा करतायत, कारण आपल्या ह्या सीझनची पहिली बोर आहे. आनंद कांबळे रॉडची पण पूजा करतायत बघा, कारण त्यांनी आता रॉड बदलले आहेत, पंचधातूचे रॉड तयार करून घेतलेले आहेत. पहिलं आपल्या ह्याच्यावर दाखवते ते काही लोकांचं असं मत होतं, चला म्हणले म्हणून त्यांनी म्हणले की यावेळेला पंचधातूचे करून घेतलेले आहेत त्यांनी रॉड. चला राम कृष्णारी. बघितला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कळाले असेल की पाण्याचा सेंटर पॉईंट कसा काढायचा. सेंटर पॉईंट काढणे म्हणजेच पाणाडे असणे. कितीतरी शेतकरी आहेत की फक्त एका लेअरवर करतात, म्हणतात की माऊली आम्हाला तुम्ही सांगितल्या पद्धतीने केलं कळालं नाही. असे बरेच शेतकऱ्यांचे फोन आले की एकच लेअर लागली आणि एका लेअरवर बरोबर लावलं आणि कळालं नाही. नळाच्या पाणी बघत असताना पण असंच होतं, एखादी लेअर येते धावते आपण करतो आणि पाणी काय होतं की ज्या वेळेला त्यामध्ये लेअर मध्ये फुल्ल पाणी असतं आणि नंतर त्या पाणी कमी होतं. पण 2-3 लेअर एकत्र करून त्याचा सेंटर पॉईंट काढणे म्हणजेच पाणाडे. आणि ती कला आनंद कांबळे यांच्याकडे जबरदस्त आहे. जर तुम्हाला अजून ह्यामध्ये काही कळालं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्ही आपल्याला आनंद कांबळे. आपण त्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण त्यांना त्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी 100% भाग पाडू. शेतकरी मित्रांनो आता येणारी ही जी दिवाळी आहे त्या दिवाळीसाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.